ओम शांति। सुस्वागतम, शुभ स्वागतम, शत स्वागतम। आज ब्रह्मा कुमारी विष्णु गली तासगाव या ठिकाणी आमच्या शेजारच्या आमच्या विजयादेवी पाणी पाटील माताजी यांच्या घरी आज गंगा गौरीचं आगमन आपण झालेलं पाहत आहोत। खूपच सुंदर आळस आणि खूपच सुंदर गंगा गौरीचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे। गणपती बाप्पा तर 2-3 दिवसापूर्वी आलेलेच आहेत आणि खऱ्या अर्थानं आज आपण पाहत आहोत की गंगा आणि गवळ हे दोघेही गणपतीची आई सांगितली जाते। शिवाची पार्वती, शिवाची गंगा, शिवाची गौरी या ठिकाणी आपण पाहत आहोत। आणि गंगा गौरी म्हटल्यानंतर गंगा तर ही शंकराच्या जटेतनं आलेली आहे असं ऐकलेलं आहे। तर हे ज्ञानाचं प्रतीक आहे, ज्ञानाच्या गंगा आपण आहोत सर्वजण। फक्त हे घर गृहस्थीमध्ये राहत असताना ईश्वरीय ज्ञान जेव्हा आपण वापरतो त्या वेळेलाच खऱ्या अर्थानं जशी गंगा पवित्र आहे त्या पद्धतीने आपलं घरसुद्धा पवित्र बनतं आणि घरातील सर्व मंडळीसुद्धा पवित्र बनतात। तर मंडळी, आजच्या ह्या विशेष सणाचं एक उत्सुकता ही अशी आहे की गणपती बाप्पा आलेले आहेत आणि बाप्पाचं राज मी तुम्हाला माझ्या पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये खूप छान पद्धतीने क्लिअर केलेलंच आहे। गुणपती आहे हा, अनेक हजारो 36 गुणत्र आपण मानतोच, पण 36 गुणांचा गुणपती गणपती बाप्पा आहे। आणि या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि ज्यावेळेला गणेश विसर्जन असतं त्यावेळेला विसर्जन पण आपण करणार आहोत। परंतु गणेश विसर्जन मूर्तीचं विसर्जन होतं, परंतु त्याच्या गुणांचं विसर्जन करून आपल्याला सांगणार नाही। आणि म्हणून आज सर्व माता भगिनींना मी या ठिकाणी खूप छान पद्धतीने आवाहन करेन की जशा ह्या गंगा गौरी आहेत तसं तुम्हीसुद्धा आज या ठिकाणी आम्ही बघतोय की आमचे दोघी ह्या गंगा गौरी चैतन्यामध्ये आहेतच आणि छान नटलेले आहेत, सजलेले आहेत आणि अशाच पद्धतीने त्या खुश राहाव्यात, आनंदी राहाव्यात, प्रसन्न राहाव्यात, एकमेकांना समजून घेऊन आपल्या संसारामध्ये सहनशक्ती, सामावून घेण्याची शक्ती, निर्णय शक्ती, परखण्याची शक्ती, परिस्थितीला तोंड देण्याची शक्ती, अशा अष्टशक्तींनी संपन्न असणाऱ्या ह्या देवी गंगा आणि गौरी प्रॅक्टिकलमध्ये आपण बनूयात आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाला, आपल्या घराला, आपल्या मनाला आपण स्वर्ग बनवूया। तुम्हा सर्वांना गंगा गौरी शुभागमनाच्या खूप 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 शुभेच्छा। ओम शांती।